रसिकानो दोस्तानो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। दोस्तानो, काळ बदलतो आहे, या काळामध्ये आपण खूप काही विसरत चाललो आहोत। काही गोष्टी आपण नक्की नाही विसरल्या पाहिजेत। दोस्तानो, घरात टीव्ही आला आणि आपण वाचन विसरलो, दारात गाडी आली आणि आपण चालणं विसरलो, हातामध्ये मोबाईल आला आणि आपण पत्र लेखन विसरलो, कॅल्क्युलेटर वापरामुळं पाढस म्हणणं विसरलो, एसीच्या संगतीनं झाडामधील गारवा विसरलो, शहरामध्ये राहिल्यामुळं मातीचा वास विसरलो, बँक खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलो, बिभत्स चित्रामुळं सौंदर्य पाहणं विसरलो, कृत्रिम सेंटच्या वासानं फुलांचा सुगंध विसरलो, फास्ट फूडच्या जमान्यात तृप्तीची ढेकर विसरलो, स्वार्थी नाती जपल्यामुळं खरी प्रेम करणारी माणसं विसरलो, क्षणिक सुखाच्या लोभामध्ये सत्कारमातला आनंद विसरलो आणि सतत धावत असताना क्षणभर थांबणं सुद्धा विसरलो। म्हणून दोस्तानो, वेळ जायच्या अगोदर थोडं थांबणं महत्वाचं आहे, काही गोष्टी जपणं महत्वाचं आहे, तरच दोस्तानो या जीवनाला अर्थ राहील किंवा या जीवनातला आनंद आपल्याला घेता येईल। म्हणून दोस्तानो, आपण सगळीच माझ्यासहित थोडंसं आपण सावध होऊया। जितला आनंद घेता येईल तितका आनंद आपण घेत राहूया। चला दोस्तानो, आज ही आपल्यासाठी सुंदर विचारांची शिदोरी ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। दोस्तानो, आपण नवीन असाल आणि आपण अजूनही हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज चांगल्या गोष्टीसाठी सपोर्ट म्हणून हा यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा। हे सुंदर सुंदर विचार आपल्या नातेवाईकापर्यंत, आपल्या मित्रपरिवारापर्यंत आवर्जून शेअर करून पोहोचवा। लाईक आणि कॉमेंटच्या माध्यमातून हे विचार आपल्याला कसे वाटतात ते आवर्जून कळवा। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। जिंकता येतं सहज जगाला, आधी मन जिंकता आलं पाहिजे, मार्ग नक्कीच काढता येतो, आपल्या पुढे जाता आलं पाहिजे, विसरता नक्की येतं दुःखाला, विसरून स्वतःचं दुखणं जगाकडे पाहता आलं पाहिजे, दुःखातही सुख नक्की भेटतं, इतरांचं दुःखही जाणता आलं पाहिजे, नक्कीच तिरस्कार करावा पापाचा, आपल्याला पुण्यवान होता आलं पाहिजे, दुसऱ्याला समजावणं खूप सोपं, आपल्याला स्वतःला तसंच जगता आलं पाहिजे। जसे आहात तसेच राहा, कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका, ज्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्या समोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार, म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका। ओझ हे सर्वांनाच दिसत असतं कारण ते लादलेलं असतं, पण जबाबदारी मात्र कोणालाच दिसत नाही कारण ती स्वीकारलेली असते। नातं तेच टिकत असतं ज्यात शब्द कमी आणि समज जास्त असते, तक्रार कमी आणि प्रेम जास्त असतं, अपेक्षा कमी आणि विश्वास हा जास्त असतो। माणसं चुकीची नसतात, फक्त प्रत्येकाचे विचार आणि जीवन जगण्याची पद्धत वेगळी असते। समजून घेतलं तर नाती टिकून राहतात, नाहीतर छोट्याशा कारणामुळं माणसं तुटत असतात। कोरोनापेक्षाही जास्त भीती आजकाल रोज रोज नवे रंग दाखवणाऱ्या लोकांची वाटते। जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे मुखवट्यामागचं चेहरं ओळखणं। पाठीवरच्या ओझ्यापेक्षा मनावरचं ओझं नेहमी जड असतं,
ते हलकं करायचं म्हटलं म्हणजे झेलणारा देखील तितकाच आपलासा असावा लागत असतो। मोह नसावा पैशाचा, गर्व नसावा रोपाचा, झोपडी का असेना पण तिथं घास असावा सुखाचा, तरच जीवनाला अर्थ आहे, नाहीतर सगळं व्यर्थ आहे। कोणी ढकलून देईपर्यंत कोणाच्याही दारात उभं राहू नका, मान सन्मान त्यांचाच करा जे तुम्हाला बरोबरीनं सोबत घेऊन चालतील। समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही कमावला तरी कमीच पडत असतो। स्वभाव हा फ्री हॉटस्पॉट सारखा असला की कोणत्याही पासवर्डची गरज पडत नाही, लोक आपोआपच कनेक्ट होत जातात। कारण प्रभाव चांगला असण्यापेक्षा स्वभाव चांगला असणं महत्वाचं असतं। पैसा राहणीमान बदलू शकतो, व्यक्तिमत्व नाही। माणसाचा स्वभाव रंगीबेरंगी असावा पण वेळ प्रसंगी रंग बदलणारा नसावा। हजारो मैलांचा प्रवास एका पावलानं सुरू होत असतो। पहिलं पाऊल टाकण्याचं सामर्थ्य आपल्या अंगी असलं पाहिजे। कोणाचीच नसतात हक्क कोणावर, पण तरीही डोळे भरतातच ना। मुळात अपेक्षाच करू नये पण तरीही आस लागतेच ना। हिशोब मांडायचा सारा तर आकडे पडतील कमी, तरीही सुख मोजताना पापण्या भिजतातच ना। लाग झाला असेल मनाचा दगड पण तरीही आठवणीने त्याला पाजर फुटतोच ना। जोडलेली नाती तुटताना मनात वेदना होतातच ना। या सगळ्यातनं हाती उरायचं असतं फक्त एक शून्य, पण तरीही जीव जडतातच ना। आजकाल नात्याचं गणित हे बँकेतल्या खात्यासारखं होऊन बसलं आहे। ज्या खात्यापासून जास्त फायदा होतो अशीच खाती सुरू ठेवली जात असतात। कारलं तुपात भाजा किंवा तेलात भाजा, त्याची चव कडूच लागणार। तसं काही माणसांना तुम्ही कितीही गोड बोला किंवा पाया पडून सांगा, त्याला जे करायचं तो तेच करणार, कारण त्याच्या मनात खोड आणि विचार दोड असतात।